नमस्कार, मी पौर्णिमा। आपण पाहत आहात आपला आवाज। आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत। तर घेऊयात काही स्पीड न्यूज। मुंबईसह उपनगरीत येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर राम मंदिर भूमिपूजनाचा उत्साह साता समुद्रापार। भगवान राम आणि राम मंदिराचे फोटो झळकले न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर मध्ये। अत्यावश्यक सेवेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मुसळधार पावसामुळे अडथळा। तर एनडीआरएफच्या जवानांकडून मदतीचा हात। 209 कर्मचाऱ्यांची मस्जिद बंदरवरून सुखरूप सुटका। वहां पर मस्जिद थी, है और रहेगी, ये बोलना मेरा अधिकार है, असे वक्तव्य एमआयएमचे अध्यक्ष ओबीसी यांच्याकडून करण्यात आले आहे। तर राज्यात काल 10,301 नवे रुग्ण। जळगाव मध्ये काल 385 जणांना कोरोनाची लागण झाली आहे। कल्याण डोंबिवली मध्ये 337 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे। कालच झालेल्या लेबनान मधील स्फोटामुळे 4,000 लोक जखमी। स्फोटाचे धक्के शहराच्या 10 किलोमीटर पर्यंत बसलेले आहेत। मुंबई मधील प्रेक्षणीय स्थळ हँगिंग गार्डनची एक भिंत कोसळली असून सदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही। तर लॉकडाऊन नंतर आलेल्या वाढीव वीज बिलात सवलत देण्याचा उच्च न्यायालयाने नकार दिल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचे सूर उमटले। मुसळधार पावसामुळे मुंबईतील भुयारी मेट्रो जलमय। जवळपास खोदकामाच्या निम्मे पाणी भरले तर पाणी काढण्याचे पंप तुरळक असल्याने मोठी समस्या उद्भवत आहे। तर वेळ झाली आहे स्पीड न्यूज मध्ये इथेच थांबण्याची। पाहत रहा आपला आवाज। हाक तुमची, साथ आमची। धन्यवाद।